आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देतोय. तुम्हाला अटक करायची असेल तर दादा तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. भारतीय संविधानामध्ये 99 दोषी सुटले तरी चालते, परंतु एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने राऊत साहेबांना अटक झाली आणि सन्मान्य न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की ही अटकच बेकायदेशीर होती, आता पुन्हा नवा प्रयत्न हा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत होत आहे. अर्थात विनयभंगाची व्याख्या काय हे एकदा सन्माननीय गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपाई नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे. आम्ही असंही म्हटलं की जर बाजूला व्हा असं म्हणणे हा विनयभंग असेल तर सत्तार किंवा गुलाब पाटील यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करावे लागतील. पण असे प्रश्न विचारल्यानंतर जर भाजपा अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर दादा बावनकुळे असं म्हणत असतील की जे लोक समर्थनार्थ उभे राहतात आम्ही आता त्यांच्यावरही कारवाई करू, तर चंद्रशेखर दादा ना आपण गृहमंत्री आहात ना आपण कुठल्याही न्यायालयीन पदावर आहात, आपण असा फतवा कसा काय काढू शकता. आणि जर खरंच आपल्याला असं वाटत असेल की जे लोक कोणी समर्थनात जातात त्यांना सुद्धा आम्ही अटकेची आता कारवाई करू, तर कायद्याची अभ्यासक म्हणून आणि संविधानाची चाळ असणाऱ्यांपैकी हा कायदा टिकावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी असं म्हणून होय आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देतोय. तुम्हाला अटक करायची असेल तर दादा तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. महाराष्ट्राला एकदा कळू द्या तरी की तुमची मनमानी आणि तुमचं सूडबुद्धीचं राजकारण कोणत्या पातळीला जात आहे. चंद्रशेखर दादा आम्ही अटकेच्या कारवाईसाठी सुद्धा तयार आहोत.